निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी संपलेली आहे। शिवसेनेचं चिन्ह आणि नाव शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार यावर शिंदे आणि ठाकरे यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे। तर आजची सुनावणी आता संपल्याची माहिती समोर येते आहे। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी संपलेली आहे। शिवसेनेचं चिन्ह आणि नाव शिंदेंकडे गेल्यानंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। घटनापीठापुढील आजची सुनावणी संपलेली आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। घटनापीठापुढीची आजची सुनावणी ही संपलेली आहे। अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेले आहेत। शिवाजी, नेमके काय काय घडला, सुनावणी संपल्याचं कळतंय? संदीप सर, 16 आमदारांच्या जी निलंबनाची कारवाई आहे ती त्याची सुनावणी आता संपलेली आहे। मात्र थोड्याच वेळात ठाकरे गटासाठी महत्त्वाची सुनावणी असलेली इलेक्शनच्या कमिशनच्या निर्णयाच्या विरोधातील जी सुनावणी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे। सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये साधारण कोणकोणते मुद्दे असतील या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। सर्वोच्च न्यायालयातील वकील माझ्यासोबत ॲडव्होकेट राजसाहेब पाटील आहेत। राजसाहेब पाटील, सांगा, मला सांगा की साधारणपणे आज कोणकोणते मुद्दे ठाकरे गटाकडनं युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि काय काय घडू शकतं? आता 3:30 वाजता जे इलेक्शन कमिशननं ऑर्डर दिली त्यावर अपील करण्यात आलेली ठाकरे गटाकडून, त्यात ही ॲडमिशन हेअरिंगसाठी सुनावणी आहे। आता ॲडमिशन हेअरिंगमध्ये हे मॅटरमध्ये नोटीस होती का हे बघणं महत्त्वाचं आहे। ठाकरे गटाकडून 2 प्रेयर करण्यात आले, म्हणजे नोटीस आणि स्टेसाठी त्यांच्या प्रेयर आहे। आता त्यावर आर्ग्युमेंट होणार आहे। मान्य न्यायालय हे ठरवणार आहे की यावर काय करायचं। पण ॲज अ कॅव्हेटर म्हणून एकनाथ शिंदे यांनीसुद्धा त्यांची बाजू, ते यांची पिटिशनरची बाजू झाल्यानंतर त्यांनासुद्धा संधी देण्यात येणार आहे ॲज अ कॅव्हेटर। ते त्यांना काउंटर आर्ग्युमेंट करतील। त्यानंतर ECIसुद्धा म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासुद्धा पार्टी म्हणून आहे। आता हे बघावं लागेल 3:30 वाजता की माननीय सरन्यायाधीशासमोर ही सुनावणी होणार आहे। आता ठाकरेगड पहिल्यांदा आर्ग्युमेंट करेल, त्यांच्या वतीनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी आणि कामत हे वकील त्यांचे राहिले। आता यात कोण लीड करतं हे महत्त्वाचं आहे। आता थोड्याच वेळात जेव्हा बेंच बसेल त्यावेळेस ॲडमिशन हिअरिंगसाठी ही सुनावणी होईल, त्यात माननीय सर्वोच्च न्यायालय नोटीस करतं किंवा नाही हे बघणं महत्त्वाचं आहे। सर, 2 प्रेयरमधील मुद्दे काय असू शकतात? जी इलेक्शन कमिशनची ऑर्डर आहे, इलेक्शन कमिशनची ऑर्डर आहे, त्यात जी त्यांनी स्टेसाठी एक त्यांची प्रेयर असणार आहे आणि पहिल्यांदा नोटीस आणि स्टेसाठी कोणताही पिटिशनर विनंती करत असतो माननीय न्यायालयासमोर। जी कमिशननं ऑर्डर दिली त्याला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे, असल्या कारणाने नोटीस आणि स्टेसाठीच मुख्यत्वे ठाकरे गटाकडून आर्ग्युमेंट होईल आणि याला विरोध करण्याकरता एकनाथ शिंदे गट ॲज अ कॅव्हेटर विरोध करेल। निश्चित। तर आज जी सुनावणी होणार आहे या सुनावणीवरती ठाकरे गटासाठी करोळ आणि मरुची स्थिती असणार आहे, कारण निवडणूक आयोगाने च्या संदर्भातल्या या निर्णयामध्ये जर आज ठाकरे गटाला स्टे मिळाला नाही तर खालच्या अनेक गोष्टी ज्या आहेत, विधिमंडळाचे कार्यालय असो, त्याचबरोबर विधिमंडळाची अकाउंट असो, बँक खाते असो पक्षाचे, हे जे आहे शिंदे गटाच्या ताब्यात गेल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक बदल जे आहे शिंदे गटाच्या वतीने केले जाऊ शकतात। त्यामुळे आजची सुनावणी होणं महत्त्वाचं आहे, त्याला स्टे मिळणं ठाकरे गटासाठी महत्त्वाचं आहे। 27 फेब्रुवारीला जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये देखील व्हीप जो बजावण्याचा अधिकार असणार आहे तो कोणाकडे असणार आहे, त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी ठाकरे गटाला आज जर या सगळ्या प्रकरणामध्ये जर सुनावणीला स्टे मिळाला नाही, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्टे मिळाला नाही तर कुठेतरी जो मोठा धक्का असू शकतो। मात्र निवडणूक आयोग या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं, हे प्रकरणाची सुनावणी स्वतः करतं की उच्च न्यायालयाकडे या प्रकरणाची सुनावणीसाठी पाठवतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे थोड्याच वेळात या सगळ्या संदर्भात खंडपीठ जे आहे ते बसणार आहे आणि सुनावणीला जे आहे सुरुवात होणार आहे। जी माहिती साधारण मिळते, कारण 3:30 वाजता या सगळ्या संदर्भात सुनावणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे कदाचित कोर्ट या सगळ्या संदर्भात सुनावणीला काही क्षणामध्येच सुनावणीला सुरुवात करू शकतं। अगदी शिवाजी, आणि या सगळ्या सुनावणी संदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळी आपल्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सिब्बलांचा युक्तिवाद काय होता हे आपण पाहतोय। केवळ विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, व्हीप फक्त राजकीय पक्ष जारी करतो असा युक्तिवाद सिब्बलांनी केला होता।